रूप कुमार शाह जी ने तेव्हा ठणकावून सांगितलं की ते स्वतः पोस्टमॉर्टमच्या इथे उभे होते आणि त्यांनी पोस्टमॉर्टम करत असताना ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्यावरून सरळ स्पष्ट आहे की सुशांत सिंगनी आत्महत्या केली नव्हती आलेला आहे। त्यावर हे निश्चित झालंय की रूप कुमार शाह जी हे त्या दिवशी कूपर हॉस्पिटलमध्येच होते, त्यांनीच पोस्टमॉर्टम त्या गोष्टी आता एसआयटी आणि सीबीआयच्या निमित्ताने तपास होणार आणि बेबी पेंग्विन पर्यंत हा तपास पोहोचणार हे आता निश्चित झालेलं आहे। राजकारणातल्या प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी सरकारने आम्हाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा। आम्ही पहिल्या दिवसापासून बोलत होतो की सुशांत सिंगची आत्महत्या नाही हत्या आहे आणि आता हळूहळू जसे पुरावे बाहेर यायला लागलेले आहेत। रूप कुमार शाह जी ने तेव्हा ठणकावून सांगितलं की ते स्वतः पोस्टमॉर्टमच्या इथे उभे होते आणि त्यांनी पोस्टमॉर्टम करत असताना ज्या ज्या गोष्टी पाहिल्या त्यावरून सरळ स्पष्ट आहे की सुशांत सिंगनी आत्महत्या केली नव्हती पण त्याची हत्या झालेली। त्यानंतर असंख्य लोकांनी त्यांच्या ह्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले की ते खरंच होते का नाही होते आणि आज सकाळी जो व्हिडिओ ट्विटच्या निमित्ताने बाहेर आलेला आहे त्यावर हे निश्चित झालंय की रूप कुमार शाह जी हे त्या दिवशी कूपर हॉस्पिटलमध्येच होते, त्यांनीच पोस्टमॉर्टम केलाय आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी आता एसआयटी आणि सीबीआयच्या निमित्ताने तपास होणार आणि बेबी पेंग्विन पर्यंत हा तपास पोहोचणार हे आता निश्चित झालेलं आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।